की अहो तुम्हाला असं वाटत नाही का दिवाळी पहाट फार होत आहेत आत्ता? म्हटलं होऊ देत ना, चांगली गोष्ट खूप झाली तर त्रास कसला आहे त्याचा? फटाके फोडताना आपण फोडतो भरपूर, पोल्युशन झालं तरी. मग हे आमच्या गाणं तर सात्विक आहे त्याचं, त्यामुळे होऊ देत थोडा कर. त्याच्यातला सीझन जेव्हा येईल तेव्हा नक्की बघा. मुद्दा एवढाच होता की एक पिग्मेलियन सिद्धांत आहे. तर पिग्मेलियन सिद्धांत तुमच्यापैकी बहुतेकांना कदाचित माहिती असेल, नसेल तर फक्त अर्ध्या मिनटात सांगतो की ज्या वेळेला ऐकणारे, मग तो गुरु असेल, श्रोते असतील, कोणी असेल, ते ज्या वेळेला त्या समोरच्या माणसाकडनं अधिकची अपेक्षा करतात, त्यावेळेला जो परफॉर्म करणारा माणूस आहे कुठल्याही पद्धतीचं गाणंच असेल असं नाही, तर त्याचा परफॉर्मन्स हा उंचावतो. तर तो पिग्मेलियन सिद्धांत जो आहे, तर त्या पिग्मेलियन सिद्धांताची अनुभूती ही तू त्या मुलांबरोबर ज्या वेळेला काम करत होतास किंवा त्यांची यमनची जी मेडली ती करून घेतलीस, आता ती मुलं चांगली गाणारी होती वगैरे सगळं बरोबर आहे, पण ते जे उंचावतं ते शिकवणाऱ्यांनी अपेक्षा जास्त ठेवल्यामुळे होतं हे खरं आहे का? याचा अनुभव तुला स्वतःला कधी आला आहे का? मी ना अगदी फार भाबडेपणाने करतो, कुठलाही सिद्धांत प्रूव्ह करण्यासाठी काही करत नव्हतो. पण मी तुम्हाला सांगतो गंमत, आता ही पोरं जी आली आहेत ना, ती साधारण ऑडिशन्स खूप व्यापक होत्या, साधारण 5-6 हजार लोकांमधनं ते सगळ्या गावागावांमधनं निवडून आणली. मग इवन ती जी गाला राऊंड होती, आता अनफॉर्च्युनेटली हे इतक्या गोष्टी घडत असताना मला बघायला मिळाले नाही, त्यामुळे काय दाखवलं मला माहीत नाही, पण त्याच्याचं तेही 60-70 लोक होती, आणि त्या 60-70 लोकांमधनं मला वाटते 15 लोक निवडली आणि त्यातनं 6 लोक फिनालेला आली. तर मुळातच ही सगळी मुलं खूप गुणी होती आणि म्हणजे वयाने मोठा जरी असलो ना तरी त्या गुणाची सेवा करण्यासाठी म्हणून मी त्यांना गाणं शिकवत होतो. आणि कारण काय आहे ना, फार काही टाळ्या म्हणजे वाजवताय आनंद आहे, फार टाळ्या वाजवण्यासारखं काही त्याच्यात का नाही आहे, कारण मला माहिती आहे की त्या मुलांनी जर शास्त्रीय संगीत गायलं नाही तर किती उज्ज्वल परंपरा असतील, आमचे बापजादे कितीही मोठे असले ना ते आत्ता काही करू शकत नाहीत, वर्ण ते तर येऊ शकत नाहीत, हीच मुलं पुढे नेऊ शकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा ब्रेक असायचा किंवा कॉल टाईमच्या आधी मी पोचलो तर व्हॅनिटीमध्ये मी बोलून घ्यायचो त्यांना, किंवा तिथे गेल्यानंतर ॲक्च्युली यशवंत देवांना इथेच एक ट्रिब्यूटचा कार्यक्रम होता, तर तिथे मला आयत्या वेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही याल का, तर मी अशी कुठली अपॉर्च्युनिटी मिळाली तर काहीतरी शिकायचा प्रयत्न करत होतो. ते मी त्यांनी देवांगिणी नावाचा राग निर्माण केला होता एका संगीत नाटकाकरता, मग तो मला कळाला, मग त्याचं मी रेकॉर्डिंग मागवलं. मी ते बसवत असताना म्हणले ह्या मुलांना शिकूयात, त्या मुलांना सूरचंद्रिका देवांगिणी शिकवलं, मग त्यातला तराणा शिकवला, मग त्यांना सांगितलं की हा ना जो मुखडा आहे तो परत परत येणार आहे, तो तुम्हाला जेव्हा वाटेल तिथे उडी मारायची, आणि मग मी आलाप करायचो ते उड्या मारायचे, आलाप करायचो उड्या मारायचे. त्याच्यानंतर ते म्हणले आम्हाला कट्यारचा तराणा शिकव, म्हणून कट्यारचा तराणा शिकवला. असं वेगवेगळ्या गोष्टी मी त्यांना शिकवत शिकवत त्याच्यामध्ये कुठे त्यांना रुची आणि मजा. बघा इतकं सगळा स्ट्रेस आहे, भरपूर वेळ शूटिंग आहे, तरी ते सोफ्यावर बसली असली मुलं कट असलं ना की सूरचंद्रिका देव असं असं त्यांचं चालू असेल, आणि मी त्या खुर्चीतनं जेव्हा त्यांना बघायचो ना तेव्हा त्या त्यांच्या कृतीतनं कुठेतरी मला असं वाटतं की ते मला मिळालं आश्वासन आहे की काहीतरी आपलं गाण्याचं काही होत नाही, काही होत नाही. त्यामुळे तो प्रयोग फिनालेला एस्पेशली आशात्यांच्या समोर, आशा त्यांच्या समोर करताना इतकं भरून आलं होतं मला की मुळामध्ये मी तेव्हा म्हणालो पण अभिषेकी बुवांच्या भगिनी आहेत त्या, त्यामुळे त्यांच्यासमोर ना कुठेतरी मी हे बघा ह्यांच्याकडनं काहीतरी करून घ्यायचा प्रयत्न करतो. मुळात ना तो प्रयत्नसुद्धा सांगता यावा कोणाला ह्याच्यामध्ये तो प्रयत्न सफल आहे का असफल आहे ह्याच्यापेक्षा पुढचा आनंद आहे, तो मला आनंद करता आला. कुठेतरी शास्त्रीय संगीताचं बीज रोवता आलं, ती मुलं जिथे जिथे जातील, जिथे जिथे त्यांना तो यमन दिसेल, जिथे जिथे देवांगिणी दिसेल, जिथे जिथे ही यमनची सहल मी त्याला म्हणलं होतं, त्या गाण्यांमध्ये कुठेतरी त्यांना मला जसा अभंग गाताना एक आलाप करायचं स्फूर्ती मिळाली होती ना, ती ह्या कुठल्या तरी प्रयोगातनं त्यांना नक्की मिळेल. आणि ती स्फूर्ती
म्हणजेच शास्त्रीय संगीताचं मर्म आहे. तर ते शास्त्रीय संगीताचं बीज कुठेतरी, आणि हे माझं नाही अभिषेकी बुवांचं हे आहे, ते कुठल्याही लहान सहान गावांमध्ये जाऊन जिथे गाणी झाली नाही तिथे जाऊन गायचे, मग ते गाण्यातनं तिथल्या लोकांना ते पैसे द्यायचे, ह्याच्यातनं तुम्ही संस्था सुरू करा, असं गाणं पेरत गेलेत अभिषेकी बुवा. तर मला असं वाटतं की ही माझी गुरुवंदन आहे जे काय मी करायचा प्रयत्न करतो. मी म्हणजे त्याचा आनंद आहे, ह्याचा मला आनंद होत असताना तुम्हाला आनंद आहे, या सगळ्या गोष्टी जरी असताना तरी हे खरंच खूप केलंच पाहिजे. हे केलं नाही तर ॲक्च्युली शिक्षा झाली पाहिजे. त्याच्याच पुढचा एक भाग, मगाशी तू एक उल्लेख असा केला गाण्याच्याबद्दल, गाण्याची एक परंपरा किंवा हे जो प्रवास आहे, या प्रवासाबद्दल तू असे म्हणालास की हे एव्होल्युशन आहे, निरंतरचा प्रयोग केलास अमेरिकेमधला इंडियन क्लासिकल म्युझिक, त्याच्यात रेव्होल्युशन आहे. हे काय गणित आहे? रेव्होल्युशन ना मला असं वाटतं की बेसिक इन्स्टिंक्ट्समधनंच होत असतात. बेसिक इन्स्टिंक्ट्स कधी कधी मी मगाशी म्हणलो तसं रूढार्थाने काही गोष्टी घडायला लागतात, त्याच्यामध्ये मर्म आपण शोधायचं किंवा प्रश्न करायचं विसरून जातो तेव्हा ते येतात. तसं मी सगळीकडे जेव्हा ट्रॅव्हल करत होतो तेव्हा ट्रॅव्हल करताना काही त्रुटी दिसल्या मला, आणि मी बऱ्याच वेळ त्या त्रुटींबद्दल कंप्लेन केली. सगळे करतात तसे, काही ते हे नव्हती, ही सोय नव्हती, ती सोय नव्हती, आणि नंतर लक्षात आलं की आपण कंप्लेन करतो आपण ती सिस्टीम करेक्ट करायचा प्रयत्नच करत नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरगावी ना आपण कल्चर कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करतो आहे, मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जर एक जो नावाच्या आपल्या मित्राला देवळात घेऊन जायचं असेल तर ते सगळ्यात चांगलं देऊळ दाखवलं तर त्याला सगळ्यात चांगलं इम्प्रेशन मिळेल ना. तर शास्त्रीय संगीताचं सगळ्यात चांगलं देऊळ आपल्याला बांधता यावं ह्या उद्दिष्टाने मी ICMA फाउंडेशन, इंडियन क्लासिकल म्युझिक अँड आर्ट्स फाउंडेशन, याचं आम्ही सुरुवात केली. काय करतोस तू त्याच्यात? त्याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टी आहेत, एक तर आपलं शास्त्रीय संगीत आणि कल्चर हे चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर यावं. म्हणजे राजाश्रयाच्या काळी ते म्हणतात की असं असायचं तसं असायचं, इवन बालगंधर्व त्यांची साडी त्या अत्तराच्या पाण्यामध्ये ठेवून उभे राहायचे 8 तास, कातर एंट्री केल्यानंतर त्याचे सगळ्यांना दरवळता येईल अत्तर. तर तो आपल्या मॉडेस्ट पद्धतीने कसा देता येईल लोकांच्या समोर हा प्रयत्न होता. आणि त्याचं दुसरी गोष्ट अशी होती की आता डॉलर हा रुपयाच्या कंपॅरिझनमध्ये ते प्रबळ आहे, तर ते डॉलर टू रुपी कन्वर्जनचा उपयोग करून भारतामध्ये असे जे इच्छुक असतील, ज्यांना गाणं शिकायची, गाणं पूर्ण वेळ करायची इच्छा आहे पण त्यांच्याकडे त्याची उपलब्धी नाही आहे, अशा मुलांना आपल्याला दत्तक घेता येईल का, हा त्याच्यातला दुसरा इनिशिएटिव्ह होता. आणि ह्या इनिशिएटिव्हमध्ये तुम्हाला कोणीही माहिती असेल तर कृपा करून मला ईमेल करा. असे कुठली मुलं असतील जे तुम्हाला वाटतं की त्यांना गाणं करायचं आहे पण त्यांची परिस्थिती तितकी चांगली नाही आहे, तर प्लीज मला सांगा, माझ्या परीने जर काही मदत करता येईल तर मी जरूर करीन. आणि हे करत असताना आता टाळ्या वाजवतातच, तर आणखीन एक सांगतो ती मदत करायची कोणाची इच्छा असेल ना तुमच्यापैकी तरी माझ्यापर्यंत आता जास्ती ठाया वाजव. आणि ह्या बाजूला आता संस्कृती दाखवताना तुम्ही मगाशी म्हणलात ना स्टोरी फॉर्ममध्ये गोष्टी दाखवल्या तर त्या लोकांना चटकन लक्षात येतात. तर ICMA बिकेम अन एक्सपेरिमेंटल ग्राउंड फॉर ऑल डिफरंट एक्सपेरिमेंट्स. त्यातली सर्वात पहिली जी एक्सपेरिमेंट होती, किक ऑफचा जो आम्ही कार्यक्रम केला होता, त्यातल्या माझ्या ज्या सोबती होत्या अश्विनी ताई, अश्विनी भावे आता इथे आहेत, एकदा त्यांना वेलकम कर सगळ्यांनी. तर अश्विनी ताई सॅन फ्रान्सिस्कोमध्ये असतात आणि आमच्या गाठीभेटी व्हायच्या तेव्हा आम्ही काय म्हणायचो, आपण काहीतरी एकत्र करूयात. तर एका कार्यक्रमाच्या वेळेला मला असं वाटलं की अरे हां, दिस इज समथिंग वी कॅन डू टुगेदर. तर त्याचं माझ्या डोक्यात असं आलं की शास्त्रीय संगीत म्हणजे काय,
कंठ संगीत आत्तापर्यंत काय काय घडत आलंय हे दाखवणारा परफॉर्मिंग कार्यक्रम नाही आहे. म्हणून मिलांज नावाचा एक कार्यक्रम मी तो लिहिला. मग त्याच्यामध्ये सामगायनातनंचा उल्लेख करून जाती गायनातनं प्रबंध गायनाचा उल्लेख करत द्रुपद ख्याल ठुंबरी दादरा टप्पा तराणा अभंग गझल निर्गुणी भजन कव्वाली फ्युजन ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रवास आहे. तर त्या प्रवासामध्ये माझ्या अश्विनीताई ह्या भागीदार होत्या आणि तो पहिला कार्यक्रम होता जो खूप सक्सेसफुल झाला आणि तिथून ॲक्च्युली आय सी एम ए चांगल्या एका प्रतिष्ठित संस्थेकडे जायचा उदय झाला त्याचा. त्याच्यानंतर एक सॉंग ऑफ द डिवाईन नावाचे डॉक्टर अना शुल्ट्स म्हणून मगाशी ज्याचा उल्लेख झाला तर एक डॉक्टर अना शुल्ट्स म्हणून स्टॅनफर्डला प्रोफेसर आहेत साऊथ एशियन स्टडीजच्या. त्या ॲक्च्युली मला असं वाटतं की 99 का 2000 साली भास्कर चंदावरकरांनी माझी एका मुलीशी एका ताईशी ओळख करून दिली होती की ही मी तेव्हा मास्टर्स अप्लाय करत होतो तर ही हिच्याशी ओळख करून घे दिस इज समवन यूड लाईक टू नो. ती तेव्हा देवस्थळी बुवांकडे गाणं शिकत होती आणि नारद विद्यालयामध्ये ती कीर्तन शिकत होती. मग मला एक ईमेल आला की नॅशनलिझम अँड महाराष्ट्रीयन कीर्तन ॲट स्टॅनफोर्ड डॉक्टर अना शुल्ट्स पटकन लक्षात नाही आलं पण मी त्याचं ॲबस्ट्रॅक्ट वाचल्यानंतर बहुतेक ही तीच असेल असं लक्षात आलं. मग तिथे ते छोटंसं एका कॉन्फरन्स टेबलमध्ये इंटरनल पेपर होता. आय गॉट अन इन्व्हिटेशन बिकॉज आय हॅड अ फ्यू फ्रेंड्स देर. तर ते करत असताना आम्ही त्याच्यानंतर भेटलो आणि भेटल्यानंतर परत तेव्हा मी तिला हाच प्रश्न विचारला की कीर्तन म्हणजे काय असा तू कुठला कार्यक्रम बघितला आणि तिचा अभ्यास किती आहे माहिती आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी ऑलमोस्ट 100 कीर्तनं बघितली असतील त्याच्यापेक्षा जास्ती बघितली असतील तितकी वाजवली असतील. पण त्याच्यानंतर पण मला जितकं माहिती होतं त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पट जास्ती तिला माहिती होती. आणि तेव्हा मला काय झालं सांगतो मी मला एक जोरात कानफाटात बसते की नाही की म्हणजे स्वतःच्याच आजोबांबद्दल एखादा माणूस येऊन सांगतो तुझे आजोबा कसले होते आणि म्हणून वागतं यार आजोबा असताना आपल्याला कधी काही कळालं नाही छ्या तेव्हा कळालं असतं तर काय झालं असतं. तर त्याच्याबद्दल काहीतरी करायचं मी विचार केला. म्हटलं आत्ता नसतील जरी आपले आजोबा किंवा त्यांच्याकडे तितकं हे नसेल लक्ष नसेल आपलं तर लक्ष वेधून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. तर कीर्तन म्हणजे काय ह्याच्यावरती सॉंग ऑफ द डिवाईन हा म्हणजे अगदी त्याला तो पण कार्यक्रम मी लिहिला होता त्याच्यामध्ये इतकं अनप्रिटेन्शियस होतं की ब्लाइंड मॅन अँड एलिफंट ही जी स्टोरी आहे की आपला शेपटीला हात लावला तर साप वाटतो नाकाला लागला तर खोड वाटतं पोटाला लागला तर भिंत वाटते पण ती सर्वांगाने कीर्तन म्हणजे काय नेमकं असेल हा सांगणारा कार्यक्रम मला करायला तिथे मिळाला. असे बरेच प्रयोग मला ह्या आय सी एम एतर्फे करत असत. मग कसं पॉझिटिव्ह कडी कशी बनवायची बघा. मग एक चांगली गोष्टी लोक बघत असतात ती खूप चांगल्या गोष्टी म्हणजे जिथे आम्ही त्याची जी स्थळं जी असतात ते हॉलसुद्धा सगळ्यात चांगले जे हॉल्स असतात ते हॉल्समध्ये करतो. जिथे सगळ्यात प्रतिष्ठित ऑडिटोरियम्स आहेत ते ऑडिटोरियम बुक करून आम्ही तिकडे करत असतो. तर सगळ्यात चांगल्या ठिकाणी जात असताना सगळ्यात चांगला कार्यक्रम बघत असताना त्याचा मोबदला पैशांमधनं देत असताना ते पैसे कुठल्या तरी चांगल्या कारणाकरता त्याचा उपयोग होणार आहे. ही जी पॉझिटिव्ह कडी आहे ना ती प्रत्येक ठिकाणी बांधण्यात मला खूप खूप ऊर्जा येते. ही सगळी ऊर्जा तू तिकडे अमेरिकेत वापरत असताना एक तू ज्या वेळेला मल्टीमिडिया इंजिनिअरिंग करत होतंस ज्याच्यासाठी म्हणून तू अमेरिकेत मूलतः गेलास त्या मल्टीमिडिया इंजिनिअरिंग केल्यानंतरचं एक जे तुझ्या डोक्यातलं प्रोजेक्ट होतं किंवा कल्पना होती की आपल्याकडे आता सहसा ऐकायला न मिळणारी वाद्य आहे पण ती फारशी वापरली नाही जात म्हणजे सारंगीसारखं वाद्य किंवा आणखी काही जी असतील तर ती कीबोर्डवरती किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ती जगवायची त्या तुझ्या प्रोजेक्टचं काय झालं नंतर. काहीच झालं नाही. फिजिकल मॉडेल अँड सिंथेसिस नावाचा एक मला अजून एक तुम्हाला सांगतो काही
जुन्या गोष्टी आठवतात आणि त्या कशा वेळेलाच कुठल्या आठवतात. आत्ता एक आठवली म्हणून मी शेअर करतो. माझा मी हे सँटा बारबराला मास्टर्स करत होतो. थोडक्यात काय झालं तेव्हा फिजिकल मॉडेलिंग सिंथेसिस ह्या पद्धतीने नॉईजला तुम्ही शेप करून एका सर्टन पद्धतीचा साऊंड जनरेट करत असता, रिक्रिएट करत असता, जनरेट नाही करत. आणि तो तंबोऱ्याचा करावा असं एक प्रोजेक्ट मी करत होतो. फक्त माझ्या प्रोफेसरचं फंडिंग वेगळीकडनं त्याला यायला लागलं, त्यामुळे त्याचं हे फोल्ड झालं आणि त्याच्याशी माझं भांडण नाही झालं. तोच माझ्याशी भांडला आणि मला तेव्हा बराच त्रास झाला. तर त्या काळामध्ये ना एक सँटा बारबराला मी राहायचो. तिथून साधारण एक मला असं वाटतं की 80-90 मैलावरती एक घर होतं जिथे मला असं वाटतं की माझा सगळ्यात जास्ती कंटिन्युअस रियाज व्हायचा. ते जे घर होतं ते काळे काका काकू आत्ता आपल्या सगळ्यांमध्ये एक जोरदार, त्यांना तुम्हाला जर माझं गाणं आवडत असेल तर ते त्यांच्यामुळे शक्य झालं सांगतो. कारण बऱ्याच वेळेलाच ना एखादं मी मगाशी म्हणलं खडकावरती जेव्हा बीज रोवलं जातं त्या बीजामध्ये कितीही सकसपणा असला तरी त्याला जे पाणी घालायची गरज असती ते मला असं वाटतं की मला ते पाणी त्या घरामध्ये सारखं मिळालं. तर हे मल्टीमिडिया म्हणजे मुळात करायचं परत काय होतं ना की यशराज नावाचं वाद्य आपल्याकडे होतं, रावण हट्टा नावाचं वाद्य होतं, सारंगी महाराष्ट्रात साधारण आता मैफलींमध्ये पूर्वी जे डिफॅक्टो इन्स्ट्रुमेंट होतं ते ऐकायलाच मिळत नाही. तर ही इन्स्ट्रुमेंट कुठेतरी आपल्याला कायमस्वरूपी काबीज करून जर घेता आली तर कशी करावी, तर ते सिंथसायझरमध्ये जर घातली तर जोपर्यंत सिंथसायझर टिकतील तोपर्यंत ते टिकेल. ह्या अनुषंगाने ते करायला लागलो. पण त्याच्यात मी एक प्रॉब्लेम झाला सांगितलं. दुसरं असं झालं की ते इतकं टेक्निकल झालं ना त्याच्यातलं गाणंच दिसेन असं झालं मला. आणि माझा पिंड हा गाणाऱ्याचा आहे किंवा गाणं शोधणाऱ्याचं आहे. ते बिट्स अँड बाईट्समध्ये मला कुठे ते गाणं सापडेन असं झालं. तुम्ही सांगाल तेवढा वेळ चालवणार, तुम्ही हात वर करा मी आम्ही थांबू. नाही ना, कारण आपल्याकडे एक पद्धत आहे माहिती आहे का, प्रेशर कुकरची शिट्टी ऐकू येते. कुकर लावलेला असतो त्यावेळेला लोक निघून जातात, तर म्हणून विचारलं चालू दे ना अजून एक 10-15 मिनिटात. आता मायक्रोवेव्हचा जमाना आहे त्यामुळे नाही नाही शिट्टी लागतेच. एक महत्वाचा ह्याच्या अनुषंगाने एक प्रश्न असा होता की एक साधारण आता ऑब्झर्वेशन असं तू जे म्हणतोस तसं एक ऑब्झर्वेशन सोशल ऑब्झर्वेशन असं असतं की बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक ही अन्य क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींबद्दल भाष्य नाही करत. आमचा काय संबंध, अशी एक अलिप्तता त्याच्यामध्ये असते. तुझ्या बाबतीमध्ये मला एक वेगळेपणा जे जाणवलं ते त्याच्यामागचा नेमकं तुझा तू भाबडेपणाने करत असशील मगाचसारखं तर तसंही सांग, पण थॉट प्रोसेस असेल तर ती आम्हाला ऐकायची. पुलवामावरच्या हत्ते म्हणजे त्या हल्ल्याच्या नंतर तुझं सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने तू रिॲक्ट झालंस, तू एक बटन क्रिएट केलंस की आपण आता त्यांना मदत करायची गरज आहे, आपल्या लोकांसाठी काहीतरी व्यक्त व्हायची गरज आहे. हे जे व्यक्त होणे, मी पूर्वीचं उदाहरण सांगतो की इथं ज्या वेळेला गणपती दूध प्यायला त्यावेळेला शास्त्रज्ञ सोडून सगळे बोलले, तसं गायकांनी या बाबतीत बोलावं का बोलू नये. तर मगाशी म्हटलं तसे एक प्रघात असा आहे, आपल्याला काय करायचं आहे. तर तू त्याला अपवाद होताना मला दिसलास म्हणून मी तुला हा प्रश्न विचारला की तू तुझ्या मनामध्ये अशा वेळेला नेमकं काय असतं आणि तुझी भूमिका काय येतली म्हणजे व्यक्त होण्याबद्दलची कुठल्याही प्रसंगांच्या संदर्भात. बऱ्याच वेळेला हे का होत नसावं ह्याचा मी जर अंदाज घ्यायला गेलो तर हे कदाचित होत नसावं कारण त्याचा वेगळा अर्थ लावून तो पुढे जातो. तर त्या वेगळ्या अर्थामध्ये आपण घसरावं का नाही म्हणून कदाचित करत नसत. पण हा जो क्षण आहे ना, कुठलाही गाणारा असो कुठलाही असो तो माणूस असतो शेवटी. आपलं कोणी आपल्यासाठी बर आता ना तुम्ही दोन मिनटं आपण सगळ्यांनी पॉज करू आपलं सगळं आयुष्य. जे काय आपण सगळं करतो, जे काय आपल्याला स्वातंत्र्य आहे, इकडे तिकडे आपण फिरू शकतो, आपल्या मित्रमंडळींना भेटू शकतो, आपण चहा पीत टवाळक्या करू शकतो. उरी नावाचा पिक्चर बघताना जय हिंद नुसतं तिथपर्यंतच म्हणतो, नंतर परत सोशल मीडियावरती आपण खाल्लेल्या पॉपकॉर्नची चित्र इंस्टाग्रामवरती टाकत असतो. हे करत असताना, हे सगळं करत असताना आपले जवानांना बंदुका घेऊन बॉर्डरवरती 24 तास
शिफ्ट्समध्ये आपल्यासाठी ते करत असतात. मग हे मला असं वाटतं की याचा रोज विचार करायला हवे प्रत्येकाने. शेवटी मी गाणार असलो तरी त्याच्या आधी मी माणूस आहे हो, मला इमोशन्स आहेत. आता ते झालं ना जेव्हा, तेव्हा बरेच मी अमेरिकेत होतो तेव्हा सगळ्या न्यूज मी उठलो तेव्हा मला कळालं की असं एक अटॅक झाला आहे आणि मी सगळं आर्टिकल वाचलं. त्यावेळेला मी ट्विट केलं नाही कारण तेव्हा बडीमार सगळं शिवीगाळ आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण खरी मदत काय ना, आता तो जो बिचारा गेला तो गेला, तो जाताना त्याला काय वाटत असेल की आता आपल्या घरच्यांचं काय होणार, बाकी जे घडणार आहे त्याच्यासाठी आपलं सरकार सक्षम आहे आणि ते करेलच. त्याच्यामध्ये आपल्याला जी मदत करता येईल ती पण आपण करूच. पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी हे हे जे आहे ते मला असं वाटलं की अरे मी ते त्यांनी एक काही चित्र दाखवली टी व्हीवरती की लहान बाळं होती हो त्यांची, मग जेव्हा ते त्यांचं काय कराल तुम्ही, तर म्हणून मी तेव्हा ते ट्विट केलं वी हॅव मोर्न्ड फॉर देम नाऊ लेट्स हेल्प देम. आणि एक आणि मी तुम्हाला गंमत सांगतो, फक्त कुठेतरी एक ठिणगी द्यायची गरज असती. मला खूप तरुण मुलांचे स्नॅपशॉट्स आले की मी माझ्या पॉकेट मनीमधनं इतके पैसे सेव्ह करून मी डोनेट केले आहेत, मी तमूक पैसे डोनेट केले आणि मला इतकं बरं वाटलं की आपण कायम ना तरुण मुलांबरोबद्दल किंवा पुढच्या जनरेशनबद्दल कायम फक्त कंप्लेंटच करत असतो. तर मला असं वाटतं की जे सगळे कंप्लेंट करणार आहेत त्यांनी माझ्या इंस्टाग्राम वॉलवरती जाऊन या मुलांनी किती स्वतःनी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली बघा. एकदा सगळ्या तरुणांकरता जोरात टाळ्या वाजव. हे जे काही तुझं वाटणं आहे देशाबद्दलचं किंवा आज कर्मभूमी तुझी अमेरिका आहे त्याच्या अर्थाने पाहिलं, जे भारताबद्दल तुला मातृभूमी म्हणून वाटत तितकंच तुला कर्मभूमीबद्दल वाटत? साहजिक आहे. काय ना, मुळामध्ये जी आई असते ती आई असते, त्यामुळे मला घर म्हणालात ना की कर्वे रोडचं माझं घर आठवतं. पण काही गोष्टी ज्या शिकायच्या असतात ना त्या फक्त बाउंड्री इथे आहे त्यामुळे तिकडच्या शिकू नये. मला असं वाटतं हा थोडासा गाढवपणा होईल. मी अमेरिकेत मला असं वाटतं की ते मेलांज नावाचा मगाशी जो कार्यक्रम म्हणलो ना तो मला सुचलाच नसता, कारण त्याची तो सुचला कसा, गौरी मावशी म्हणून माझ्या तिकडे एक मावशी आहेत काळेकाकूंची बहीण आहे ती, तर त्या मला म्हणाल्या ना आमचा एक सर्टन एंटरप्रेनर वर्ग आहे जे फक्त शाली टाकून जायचं म्हणून जातात प्रोग्रामला, ते जर सोडवता आलं का तुला तर चांगलं होईल. तर तेव्हा त्या रिस्पॉन्ससाठी म्हणून मी तो मेलांज केला. किंवा एक लिव्हिंगस्टन मॉन्टॅना नावाचं एक शहर आहे, तिथे इट्स अ रेडनेक एरिया, मग तिथे इंडियन्स वगैरे लोक नाहीच आहेत. तर तिथे माझी जी होस्ट होती कार्यक्रम झाला माझा, ती एक ब्रॉडवे ॲक्ट्रेस होती डी डी नावाची. तिने शुक्रवार शनिवार असे दोन खेळ लावून टाकले माझ्या गाण्याचे आणि मी बसलो होतो आपल्या व्यासपीठावर टिपिकल पद्धतीने बसतात तसं बसलो होतो. पडदा उघडल्यानंतर सगळे काऊबॉय हॅट्स घातलेले लोक हा असा का बसलाय म्हणून असं त्यांनी बघितलं. मग त्याच्यानंतर मी लक्षात आलं ना की यांना काही झेपतच नाही मी बसलोय काय वगैरे, त्यांची अपेक्षा होती असं मी तुम्ही मगाशी म्हणला त्या पद्धतीने काहीतरी करेन, तसं काही केलं नाही. तर मग तेव्हा मी म्हटलं की इंडियन म्युझिक कोणी ऐकलंय, तर हात वरती नाही आलं. एकच हात वरती आला, त्या होत्या फिजीच्या आजी ज्या अमेरिकेला मूव्ह झाल्या होत्या, त्यांनी फक्त सितार ऐकली होती. बाकीच्यांना विचारलं तर त्यांना नाही, व्होकल म्युझिक कोणी नाही. मग मी जॅझ संगीत मी जे थोडंफार शिकलो होतो माझ्या शाळेमध्ये त्याचा मोडल जॅझ काय असतं, मोडल जॅझमधल्या ज्या मोड्स असतात त्या मोड्स म्हणजे राग सारचं, फक्त त्याच्यात फरक काय असतो की रागाला स्ट्रक्चर असतं गोईंग अप अँड डाऊन. मग आता हे मला जर जॅझ माहिती नसतं तर मी ते करू शकलो नसतो. त्यामुळे आणि आणखीन एक अमेरिकेमध्ये खूप प्रामाणिकपणा मला तिथे जो बघायला मिळाला त्यातनंही मी खूप शिकलो.
नंतर तिकडची लोक ना फॉरेन गोष्टी खूप छान अप्रिशिएट करतात. मी तुम्हाला म्हणलो ना हा जो कार्यक्रम गेला तो कार्यक्रम त्या दीदीच्या जोरावरती तिने पहिला फुल केला होता, पण तो कार्यक्रम संपताना मी सांगितलं हा ब्रॉडवेचा खेळ नाही की उद्या हेच परत घडेल. तर आम्ही वेगवेगळे राग उद्या गाणार आहोत, त्यातली 50% लोक परत आली आणि तो दुसरा सुद्धा सोल्ड आउट होता. ही जी मला असं वाटतं की हा जो ओपननेस आहे आणि हा माहिती नसलेल्या गोष्टींना माहिती करून घेण्याचं जे कुतूहल आहे ते मला असं वाटतं की मी माझ्या विचारण्याचा अगदी थेट प्रश्न काय सांगतो ह्याच्यातून उलगडलं की तिथली ट्रान्सपरन्सी, त्यांची क्वेस्ट, त्यांचं ॲप्रिसिएशन हे सगळं बरोबर आहे. किंवा आई मावशीमधली मी तुलना पण मागत नाही. मला एकच प्रश्न आहे की जो बघताना अनेकांच्या मनात आला असेल, मोदींची ज्या वेळेला अमेरिका व्हिजिट होती, मला वाटतं अश्विनीनीच कॉम्पेरिंग केलं होतं त्याचं, तर त्यावेळेला तू जी दोन्ही राष्ट्रांची राष्ट्रगीतं तिथल्या मुलांकडनं जी सादर करून घेतलीस, दोन्ही राष्ट्रगीत आहेत, ती म्हणत असताना अंतर काय होतं तुझ्या मनात? तुम्ही जर ते नीट बघितलं असेल तर पहिलं मी गायलं नाही, ते मी कंडक्ट करत होतो आणि जनगणमनाच्या वेळेला तिकडे जाऊन भरायलो आणि त्यात माझी भावना काय आहे ते तुम्ही समजून घ्या. पण मुळात ना त्यातली गंमत मी तुम्हाला सांगतो की एकतर मोदीजींचं सुद्धा ते जेव्हापासून इलेक्ट झाल्यानंतर फार त्यांच्याबद्दल इतकं कुतूहल. गंमत सांगायची ही जी पोरं आहेत ना त्यांनी कधी मोदी कोण आहेत त्यांना माहितीसुद्धा नसावं, पण तिकडे ते आल्यानंतर मोदी मोदी सगळे ओरडत होते, ती मुलंसुद्धा जोरात मोदी 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 ओरडत होते. मला फार कुतूहल वाटलं त्या गोष्टीचं. कर्मभूमी जी असते ना, मला असं वाटतं की आपण प्रत्येक वेळेला म्हणजे FSI साठी आपण शेजाऱ्यासोबत भांडतो, हां, त्याच्यानंतर गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आपण शेजारच्या सोसायटीसोबत भांडतो, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आल्यानंतर आपण एकमेकांच्या प्रांताशी भांडतो, बॉर्डरचा प्रश्न आला की दुसऱ्या देशाशी भांडतो. आता मला असं वाटतं की फक्त आपण मार्सवरची लोक यायची वाट बघूयात, कारण तोपर्यंत काय आपण एकत्र म्हणून मनुष्य म्हणून जगू शकत नाही. होपफुली एक अटॅक होऊ नये आपल्यावरती ज्याच्यानंतर आपल्याला कळवं की नाही आपण सगळे एकत्रच आहोत. तर आपल्याला वसुदैव कुटुंबकम हा आपल्या लोकांनी सांगितलेली गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की हे भेदभाव खूप म्हणजे फंक्शनल गोष्टी करण्यासाठी जरी उपयुक्त असले ना, हवेतलं संगीत आहे हो, हवेला बॉर्डर नसते कुठे. आपल्या चर्चेच्या किंवा संवादाच्या शेवटच्या टप्प्याकडे जायच्या आधी एक उपचार राहू नये म्हणून तो आधी पूर्ण करतो. तो उद्याच्या कार्यक्रमाची जी सूचना आहे ती आपल्या परवानगीने मी देतो. वेबसिरीजचं जग हा परिसंवाद आहे, त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत नितीन वैद्य, मुक्ता चैतन्य, ज्ञानेश झोटिंग आणि त्याचं सूत्रसंचालन करणार आहेत मकरंद जोशी. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे ग्रंथ खरेदीचा आनंद घ्या, प्रदर्शन खुलं आहे, शेवटचे 2 दिवस बाकी आहे, वेळ 10:30 ते 9:00. पुन्हा आपण आपल्या कार्यक्रमाकडे येऊ. मी ग्रंथ खरेदीवरनं इथे रेलेव्हंट आहे, फक्त सूरनावाचंच मी मार्केटिंग करत नाही, बघा चांगल्या गोष्टींचं मार्केटिंग करतो. एक व्यंगचित्र बघितलं, ते सगळे लोक ही स्पेसशिप आहे का, अरे बापरे हे काय आहे, अरे लांब लांब हो लांब हो, काहीतरी फुटेल बरं का, असं सगळी लोक भोवतालची गर्दीतली म्हणत आहे. आणि त्याच्यामध्ये काय असेल तर ते पुस्तक असतं, तसं होऊ नये त्यामुळे तुम्ही ही पुस्तकं घ्या. धन्यवाद. त्या मगाच्या प्रश्नाचं मला अपेक्षित असलेलं उत्तर मिळालं आणि मी ते अनुभवलंही होतं की तू आधी ज्या पद्धतीने ते कंडक्ट करत होतास आणि नंतर भारतीय राष्ट्रगीताच्या वेळेला तिकडे जाऊन उभा राहिलास, त्यामुळे मला अपेक्षित असलेलं उत्तर दिल्याबद्दल आधी धन्यवाद. आणि एक हा जो शेवटच्या टप्प्याकडे जात असताना लोकांना कदाचित वाटत असेल मी कट्यारबद्दल काहीच नाही विचारलं, माझ्या मला असं वाटलं की खूप त्याच्यावरती बोलणं झालं आहे, पण एक प्रश्न असा, तू कट्यारचा जो नाटक म्हणून जो काही प्रयोग केला तो अपवादात्मक असणार का ह्याच्या पुढे तू रंगभूमीवर दिसशील?
कुठलाही निर्णय ना हा मुळामध्ये लोक पण आपल्याला सांगितलं जर जे ऐकतो ना आपण ते मेंदूनं ऐकावं आणि जो आपण डिसिजन घेतो तो हृदयानं घ्यावा. तर मला असं वाटतं मी एक तर कलाकार त्यामुळे हृदयानेच घेतो. माझ्या हृदयाला स्पर्श होणारी कुठलीही गोष्ट मला करायला कायम आवडेल. जर अशी कुठली कलाकृती आली कट्यार हा कायम अपवादच असेल कारण संगीत नाटकांच्या सुद्धा वरती एक मेरुमणी जो असेल तो आहे कट्यार. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शास्त्रीय संगीत हे माझं कॉलिंग आहे. कधी चित्रपट संगीतांच्या मागे दडलेला राग उलगडत दाखवत असताना ते होतं, कधी फ्युजनमधल्या यमन रागामध्ये नसलेल्या स्वरांमधनंसुद्धा तो यमन राग दर्शवण्यामागे असतो. तसंच मला जर नाटकाचं चित्रपटाचं कुठलीही ठिकाणी संगीत पुढे करण्यासाठी कुठली भूमिका आली तर जरूर करेन मी ती. याचाच धागा पकडून एक प्रश्न आहे की संगीत पुढे नेणं म्हणजे काय असतं नेमकं? म्हणजे तू गुरुकडनं शिकला, मुळावर उकरून गायला शिकला, त्यांनी दिलेलं शिकला, आता त्याच्या पुढे ते लिगसी आणखी पुढे नेणं म्हणजे काय असतं? म्हणजे आपल्याला जेव्हा 15 मिनटं देवपूजा करताना बसता येत नाही ना, तेव्हा आपला मुलगा किंवा आपला नातू आपल्या देवांची पूजा करेल हा विश्वास ठेवणं म्हणजे संगीत पुढे नेणं. दुसरं, तू गाण्याच्या संदर्भात किती तू सांग आम्हाला इकडे की मी भाबडेपणाने सांगितलं वगैरे, पण तू विचार करणारा माणूस आहे गाण्यावरचा, म्हणून एक कुतूहल म्हणून विचारतो नाही की जसं मी फोनवरती बोललो तर त्याचाच एक उपप्रश्न आहे की ज्याला गाता येतं ना ते मॉनिटर लावतात, त्यांच्याकडे तानपुरा असतो, इलेक्ट्रॉनिक तानपुरा असेल, ते गातात, परफॉर्म करतात. ज्याला माहीत नाही मला गाता येतं की नाही, तुझ्या मते आम्हाला सगळ्यांना गाणं कळतं, गाणं येतं, जे काय असेल, बहुसंख्य माणसं ही बाथरूममध्ये का गातात? इलेक्ट्रॉनिक साऊंड आणि या सगळ्यातला इंजिनियरच म्हणून विचारतो. बाथरूममधलं म्हणजे गाणं आणि गुणगुणणं. गुणगुणणं आहे जे आहे ना ते गुणगुणणं म्हणजे स्वप्न बघणं असतं आणि गाणं म्हणजे स्वप्न दाखवणं हे असतं. प्रत्येकाला स्वप्न बघता येतं म्हणून तो बाथरूममध्ये गातो. आणि मी मला असं वाटतं की भाबडेपणा आणि विचार करणं हे म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह नाही आहे. मी भाबडेपणाने करताना गोष्टी करतो पण काय करायच्या हे डोकं लावून विचार करून बसतो तिथे. तर मी असं कुठेही सांगत नाही मी फार काही. भाबडेपणा म्हणजे एखादी गोष्ट सोडवत असताना ना, ती सोडवत असताना इंजिनियर आहे त्यामुळे अल्गोरिथमिक लॉजिकनी ती कुठे निष्ठत निष्कर्षाला येते, त्या निष्कर्षापणेपर्यंत जाणं हे इंजिनिअरिंग पद्धतीने करतो. पण त्याच्यानंतर त्याला जे शरण जाणं आहे ना ती भक्तिभावाने करतो, तिथे भाबडेपण लागतो. अनेक लोक म्हणजे आपल्यापैकी बहुसंख्य माणसं ही उपजीविकेच्या मागे असतात, ज्याच्यात खरं म्हणजे त्या शब्दातच उपाय सेकंडरी आहे त्याच्यात, तरी आम्ही त्याच्या मागे लागतो आणि राहून जाते ती जीविका. आज आपल्याकडे जो माणूस आला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की त्याला आपली जीविका काय हे समजलं, त्यातून त्यांनी गाणं निवडलं, त्यातून त्यांनी ते गाणं पुढं नेलं. आणि ज्याला आपण म्हणतो की फाईंड युअर पर्पज द मीन्स विल फॉलो, तर तू या पद्धतीने गाणं जगलास, हे गाणंच तुझं आयुष्य आहे आत्ताच्या घडीला, आणि ती निवड तू सार्थपणे केलीस. तू जसं म्हणतोस की जे तुला आवडतं ते आम्हाला आवडतं ह्याच्यात तुला आनंद आहे. म्हणजे कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं तर त्यांनी म्हटलं होतं, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, ज्यातून वाहते याची जीवन सरिता. तुझं गाणं हेच तुझं जीवन आहे. तर मला असं वाटतं की त्या गाण्यानेच जरी मी आता तरी निदान डोंबाऱ्याचा खेळ म्हणू नकोस, त्या गाण्याने शेवट करावास. त्याच्या पुढे मी काही बोलणार नाही, तिथे आपला कार्यक्रम संपला. तू आलास त्याच्यासाठी पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आला. काय म्हणायचं तुझ्या
एक तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. गाणं ऐकण्यासाठी तुम्ही नक्की थांबाल माझ्यासाठी, आणि वेळ निघून गेली आणि भूकेला सुद्धा थांबवून तुम्ही गाणं ऐकायला थांबाल, इतकं ऑलरेडी प्रेम दाखवलं तुमच्यावर, तुम्ही माझ्यावरती, आणि मला तितका कॉन्फिडन्स नक्की आलं आहे. पण बोलण्याच्या गद्य कार्यक्रमासाठी काही मंडळी उभी आहेत मग आजपासून, तर त्यात तुम्हाला आणि बसलेल्या सगळ्यांना तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि जीवन गाण्याबद्दल तुम्ही म्हटले तर पुलंचं चाल दिलेलं, अभिषेकी बुवांनी माझ्या गायलेलं माझे जीवन गाणे मी एक ओळ गातो आणि त्यांनी सांगता करूयात आपण. माझ्या समजुतीप्रमाणे आपण नाही करत असं साधारणपणे तिकीट असलेल्या कार्यक्रमाला नाही, तर त्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून मी ॲक्च्युली काहीतरी करायचं मला माझ्या डोक्यात होतं, त्याची अनाउन्समेंट करून टाकतो म्हणजे मी ऑटोमॅटिकली ते करीन. एकदा कमिट केलं की तुम्ही करता मग. मला ना ऑनलाईन त्याची फ्रिक्वेन्सी माहीत नाही. गाण्याचा प्रश्न असा होतो सर, तुमचा असा अंदाज आहे माझा गाण्याचा, नाही मग उपयोग नाही, पण गाण्याच्याबद्दल सांगतो. गाण्याचे जर प्रश्न काही तुमच्यापैकी विद्यार्थ्यांना असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला जर कायम त्याच्याबद्दल क्युरिओसिटी वाटत असेल, तर त्याकरता मी वर्षातले काय एक क्वार्टरली म्हणा किंवा दोन महिन्यातनं एकदा मी फेसबुक आणि यूट्यूबचे चॅनल मला लॉन्च करायचं आहे माझं. मी आत्ता ते केलं आहे, तिकडे जाऊन त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी पब्लिसिटी करत नाही आहे मी, गाण्याची पब्लिसिटी करतो, लक्षात घ्या. त्याच्यावरती जाऊन मी विनामूल्य ते जर आवडलं तर माझ्या ICMAला तुम्ही डोनेट करा, मला पैसे त्यात देऊ नका. तर विनामूल्य तिथे दोन महिन्यात एकदा, तीन महिन्यात एकदा फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह करणार आहे, जिथे तुम्ही मला जे काय गाण्याबद्दल हॅलो हाय खूप होतो त्या गोष्टी नको आहेत मला तिकडे. 300 मुलांना तुम्ही बे एरियात शिकवता विथ हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, मी स्काईपवरनं तुम्ही, मी ती मुलं टी व्हीच्या समोर बसणं, तुम्ही जगात कुठेही असलात तरी त्यांना तू त्यांना अवेलेबल आहेस, असं भारतातली मुलं तुझ्याकडे शिकतात का? कारण 22 वर्ष पण होऊ शकतं ना. आत्ता गेल्या ना माझं 4-5 वर्षामध्ये स्केड्यूल इतकं बिझी झालं आहे की मला मोठी जबाबदारी हो स्टुडंट घेणंसुद्धा, म्हणजे अभिषेकी बुवांच्या शिकवण्यावरनं कळतं की ती किती मोठी जबाबदारी आहे. म्हणजे त्या काळामध्ये त्या काही लोकं अशी होती की ज्यांना नोकऱ्या पण त्यांनी लावून दिल्या पार्ट टाईम, जेणेकरून त्यांना गाणं करता यावं, आणि त्यांच्याकरता शेजारच्या जवळपासच्या घरांमध्ये सुद्धा एक एक रूम त्यांना मिळवून दिली, इतकं जबाबदारी तुम्हाला घ्यायला लागते. तर मला आत्ता ह्या आयुष्याच्या टप्प्यावरती ती जबाबदारी घेण्याची मुभा नाही आहे वेळेची, पण तरीसुद्धा माझ्या परीने मी माझ्या MKSM वर्कशॉपमध्ये कोण आले आहेत हात वरती करा. तर काही लोक, मी आता मुंबईमध्ये गोव्या, मी नवीन काय केलं आहे, जिथे जिथे मला एक दिवस असतो मध्ये, तिथे ऑर्गनायझर्सना मी सांगतो की मला वर्कशॉप करायचं आहे. मी मुंबईमध्ये केलं आहे, पुण्यात केलं आहे, गोव्यात केलं आहे, कोल्हापूरमध्ये केलं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये 4 शहरांमध्ये केलं आहे, युरोपमध्ये केलं आहे, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क, शिकागो, सिएटल, सॅन फ्रान्सिस्को सगळ्या ठिकाणी केलं आहे. आणि जवळ आणणं म्हणतात ते काय होईल ना, माझं एक स्वप्न आहे की कुठेतरी एका निसर्गरम्य ठिकाणी, कदाचित कोकणामध्ये वगैरे कुठेतरी एक वर्कशॉप होईल, त्या वर्कशॉपमधले हे सगळी जगातली मुलं येतील वीकेंड रिट्रीट करता, आणि त्यांची ऑलरेडी, मी मगाशी म्हणलं, त्यांची ऑलरेडी मनं जुळलेली असतील, कारण त्यांच्या बंदिशी आणि स्वर ऑलरेडी जुळालेले आहेत, ते कुठेतरी एकत्रीकरण करण्याचा माझा मानस आहे. आत्ताच्या या काळामध्ये मला जितकं करायची इच्छा आहे तितकं जमत नाही, पण निश्चित करणार. कॅलिफोर्निया पण आणि कोकण पण नक्की. थँक्यू. एकानी प्रश्न विचारला आहे, मोस्ट ऑफ द वेल नोन सिंगर्स सिंग
from young age is 21 too late to start to learn music? कोणी विचारलाय प्रश्न हात वरती करा. तुम्हाला घ्यायचं आहे का? अगदी गा, 100% गा. तुमच्या पार्ल्यातलंच उदाहरण आहे. श्रीधर काका जे आहेत, श्रीधर भडके, ते मास्टर्स करायला अमेरिकेला गेले होते, तरी ते इतके मोठे संगीत दिग्दर्शक आहेत. की मला असं वाटतं की सगळ्यांनी गाणं शिकावं, अगदी जरूर शिक. अत्यंत प्रामाणिकपणा, मग थोडक्यामध्ये आपले जे सगुण आहेत ना, ते सगळे चांगले गुण त्या गाण्यात जातील ह्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. दोष जे आहेत ते फक्त आपल्याकडे ठेवायचे आणि करत राहा गाणं. काही नाही तर चांगला मनुष्य नक्की बनशील तू. एक प्रश्न असा आहे की ग्रेट म्युझिक कम्स फ्रॉम ग्रेट पेन. युअर कमेंट्स. पी ए आय एन. हा, पी ए आय एन. हा, आलं लक्षात. म्हणजे मी ना एक अशाच इंटरव्ह्यूमध्ये बोलता बोलता बोलून गेलो. ती पटकन गोष्ट सांगतो. माझा जो रूममेट होता मास्टर्स करत असताना, सुरेश रंगराजन त्याचं नाव, तो PhD स्टुडंट होता. तो लॅबमध्ये राहायचा 3-3 वाजेपर्यंत आणि मग तो झोपायला यायचा. आणि मला, मी रियाजाची वेळ पहाटेची असायची, मी रियाज कसा करू? आम्ही एका रूममध्ये, त्या बाजूला त्याचं बेड आणि टेबल होतं, या बाजूला माझं, त्यामुळे त्याच्या ह्याच्यामध्ये रियाज करायचं काहीच हे नव्हतं. मग मी बाथरूममध्ये जायचो, ते कमोडचं सीट खाली करायचो, तेव्हा कॅसेटवरती तंबोऱ्याचे हे मिळायचे आहे, तर ते तंबोरा त्या वॉकमनमध्ये घालायचो, ते कानात घालायचो, उशी तोंडावरती दाबायचो आणि तसा रियाज करायचो. आता तुम्हाला चचचच वाटतंय ना, तेव्हा मला फक्त आनंदच येत होता कारण मला गाणं करायला मिळत होतं. त्यामुळे कदाचित पेन झाले असतील, पण जेव्हा तुमच्या पेन्सपेक्षा आनंद हा जास्त असतो ना, ते पेन कायम सकारात्मकच होतात, तसं मला वाटतं झालं. एक शेवटचा प्रश्न. रियालिटी शोमध्ये एक गायक म्हणून तुम्ही उत्तम कलाकार निवडाल, म्हणजे निवड करताना, पण निर्मात्यांचं TRP ध्येय त्याच्यातून साध्य होतंच असं नाही, अशा वेळेला ही सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करता? म्हणजे युअर चॉईस आणि त्यांची इच्छा, हे साध्य करण्याकरताच मी त्या शोमध्ये जज होण्याचं पत्करलं. कारण जेव्हा सत्वाला डिमांड येतं ना, तेव्हा TRP पण मिळतं आणि चांगलं काम पण होतं ना. आता ही दुधारी गट्यार आहे. कसं आहे की आता रियालिटी शोमध्ये असं होतं का तसं होतं, त्या पोरांचं पुढे काय होतं वगैरे, असे बरेच प्रश्न आणि अगदी काय म्हणतात त्याला, बरोबर प्रश्न आहेत हे. पण तो रियालिटी शोवरती नाही आला तर त्याचं काय होणार आहे? आपण हा जर 2 मिनिटापुरता विचार केला, ते माहूरगडची ती स्वर आली, मग तिच्याकडे ते ॲप डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा माहिती आहे का नाही? मला माहिती नाही. अशा गावाहून ती मुलगी काय येते आणि ती पर्व जिंकून काय जाते, तर त्याच्यामध्ये हा सुद्धा हे आहे. मला असं वाटतं की माझी जी टीम आहे ना, ती टीम सगळे खूप संवेदनशील आहे. मी त्याचं झालं कसं तुम्हाला सांगतो. मला त्याच्यापूर्वी बऱ्याच अशा काहीतरी ऑफर्स येत होत्या की तू अमुक एक करशील का, तू तमुक एक करशील का, तू कॉमेडीचा ह्याच्यामध्ये स्पेशल जज म्हणून येशील का. मला माहिती होतं, म्हणजे मला कदाचित विनोद करता येतात, म्हणजे मी काय ते TV जाऊन दर आठवड्याला करेन असं नाही ना, कारण माझं गाणं हा पेशा आहे. तर ते करत असताना मला असं वाटलं की गाण्याशी रिलेटेड काही आलं तर मला करायला आवडेल. निखिल सानेंचा मला फोन आला अमेरिकेत असताना की आपल्याला एक असं असं करायचं डोक्यात आहे, तर मला तुला भेटायचं. मी त्याला म्हटलं, अरे एकतर त्याला इतके दिवस लागतात,
मला येता येणार नाही आणि ते ह्याच्यावरती काय कसं असतं मला माहीत नाही त्यामुळे मला त्याच्यात पकडू नकोस. तो म्हणला नाही आपण भेटूया. आणि आमची पहिली भेट रात्री 2:30 मी उतरलो विमानातनं आणि सरळ एका हॉटेलमध्ये जाऊन रात्री आम्ही भेटलो. त्या भेटीनंतर माझे जे काय कन्सर्न्स होते ते कन्सर्न्स मी व्यक्त केले. दे वर फ्रॉम द प्रेज्युडिस ऑफ ऑल दीज डिस्कशन्स दॅट हॅपन आउटसाइड ऑफ द हे. तर त्याच्यातनं व्यक्त करायचं हे पहिल्या पर्वाचं एक मी काय प्रस्ताव मांडला की ह्या मुलांना गाड्या आणि पैसे जे दिले जातात ना त्याच्याऐवजी किंवा त्याच्यासोबत त्यांना एक गुरु शोधून द्या किंवा त्यांना काम शोधून द्या. तर त्याच्यावरती त्यांनी त्याच्यावरच्या काय 5 जे काय आले होते त्या सगळ्यांना आम्ही गाणी देऊ असं त्यांनी हे केलं. आणि त्यातली शरयू गायली पण बघा आत्ता घाणेकर चित्रपटामध्ये शरयू गायली आणि आता ती गायला लागली. अनिरुद्धला पण कुठेतरी एक गाणं त्यांनी दिलं आहे. त्यामुळे इट्स अन एनिथिंग दॅट हॅज नॉट बीन डन इज ऑलवेज अन अपहिल बॅटल. पण म्हणून ते काय लढायचं नाही असं नाही मला वाटत. आणि इथे ना ही जी टीम आहे ती खरंच चांगली आहे. त्या मुलांची खूप मनापासून त्यांनी काळजी घेऊन मग मावशी आणि ती पोरं शेवटच्या दिवशी रडत होती हो की त्या हर्षदला तो एवढासा आहे तुम्ही विचार करा आईच्या शिवाय 4-5 मुलगा 5 राहतो. ह्याच्यामध्ये त्या जी बॅकस्टेज टीम आहे त्यांचं खूप. आणि अशी टीम असताना जेव्हा तुमचे फोर्सेस अलाईन होतात ना तेव्हा मला असं वाटतं की TRP इज अ बाय प्रॉडक्ट. मुळामध्ये ह्याची सुरुवात डिस्कशनची अशीच झाली होती की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही प्रॉफिट का बघता. प्रत्येक कॉर्पोरेशनला CSR असतं की नाही, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. राईट ऑफ अ गुड प्रोग्राम ॲज अ CSR त्याच्यात नाही झाला तुम्हाला फायदा तरी चालेल. पण मग तिथनं सुरुवात झाली. मी जसा आत्ता तुमच्याशी बोलतो आहे तसंच तिकडे बोलतो. त्याच्यात प्रिटेन्शन कुठेही येणार नाही ह्याची खबरदारी घेतली. त्यामुळे TRP हे ध्येय नसून जर गाणं हे ध्येय ठेवलं ना तर TRP त्याच्यासोबत येत असं मला संघर्षाचा मुद्दा नाही येत नाही अजिबातच. एक शेवटचा प्रश्न आहे त्यांचा. त्यांनी एवढाच मुद्दा मांडला की पॉप्युलर राग जे लौकिक अर्थाने जे नेहमी ऐकायला मिळतात ते राग गायले जातात. अनवट राग लोकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचावेत असं तुम्हाला वाटत नाही का? वाटत ना. तेवढाच त्यांचा प्रश्न आहे. नाही त्याचं आता गंमत सांगतो. कोणी विचारला हा प्रश्न? अच्छा या बाजूने दिसले ना मला. मुळात जसं पॉप्युलर असतं ना कधी बेल बॉटम येतो कधी नॅरो बॉटम येतं कधी काय काय स्किनी का काय म्हणतात मग टाय एवढा असतो मग तो छोटा होतो. हे जसे फॅशनमध्ये ट्रेंड्स येतात ना त्यातले काही ट्रेंड्स पक्के राहतात आणि काही ट्रेंड्स चेंज होत राहतात. तसंसुद्धा रागसंगीतामध्ये आहे. काही राग हे सर्वव्यापी आहेत. यमन भूप मालकांस भैरव हे राग सगळे स्टॉर्म्स त्यांनी हाताळली आहेत. काही आत्ता आपल्याला जे अनवट वाटतात ते काही एकेकाळी पॉप्युलर होते आत्ता ते चालत नाहीत. संघर्ष कुठे असतो ना गाणाऱ्याचा त्याला जे माहिती आहे चांगलं आहे ते ठेवत असताना समोरचं अटेन्शन आहे ना आणि मी चांगलं देतोय ते घेतंय ना याच्याकडे कुठेतरी कायम लक्ष ठेवायला लागतं. कारण नाहीतर मी अगदी काय म्हणतात त्याला अमृतगीत देऊन जर समोर आलो आणि समोरचा मुलगा जर झोपला असेल तर त्याला तेही नाही मला पाजता येणार. तर त्यामुळे अनवट राग मी काय केलं तुम्हाला सांगतो. एक कुठलं स्टार रत्न पुरस्कार असा काहीतरी सोहळा होता. मला पहिलं माझ्या त्या ह्याच्यातलं अवॉर्ड सेरेमनी होती. तर त्याच्यामध्ये मला 15 ॲक्ट तुम्ही करा म्हणून सांगितलं होतं. तर तेव्हा मी जे ॲक्ट बेतलं होतं ना त्याच्यामध्ये एक राग घेतले हे सांगितलं नाही मी खमाज रागामध्ये. मी तिथे सांगताना सुद्धा असं सांगितलं की कॅम्पफायरवरती 5 जर बसली असतील
वेगवेगळ्या प्रांतातून येतात ते आपल्या प्रांताचं संगीत एकमेकांना सांगतायत असं एक मेटाफोर क्रिएट करून ते गाणं गायलं. त्याच्यामध्ये मी एक शब्द वाचून कळले सारे होतं, गुंतता हृदय होतं, मग त्याच्यामध्ये मनमंदिर होतं, आम्हानकडे ज्ञान होतं, तशीच एक बंदिशही होती. तर हे प्रकार आपण अनवत राग नाही पण हे पॅरलल एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला मी. प्रकार वेगवेगळे खूप जवळचे तसं सांगितलं आणि त्याच्यानंतर मला एका माझ्या मैफिलीमध्ये एक फरमाईश आली, सर ते तुम्ही त्या टी व्हीवरती गायलेलं सखीरी अब सॉन्ग गा ना. तर जे अनवट राग आहेत ना त्याचं वजन न होता मी मागे एक अमृतवर्षिणी नावाचा एक राग आहे जो दक्षिणेकडून आपल्याकडे आलेला आहे. वर्षा ऋतू आपल्याकडे मल्हार जसं गातात तसं एक मल्हार नावाच्या कार्यक्रमामध्ये मी त्या ह्यांनी सुरुवात केली. पण ते सांगताना कुठे हा खूप अनवट आहे, खूप भारी राग आहे, पूर्वी गायचं कोणालाच माहीत नाही असं अजिबात केलं नाही. मी फक्त सांगितलं आपल्याकडे जसा मल्हार आहे ना, चहा पिताना आपल्याला चहा पाऊस पडल्यानंतर आपल्याला आल्याचा चहा आणि भजी जशी सुचते तसं राग मल्हार सुचतो, तसंच दक्षिणामध्ये त्यांना कॉफी डोसा आणि अमृतवर्षिणी सुचतो. आणि असं सांगून ते गायलं ते आणखीन जवळ आलं. आता ना कुठल्याही गोष्टीचं मुळातच शास्त्रीय संगीताचं कुठेतरी बागुलबो झालं आहे की अरे बापरे भयंकर काहीतरी आहे. मला तर वाटतं की सगळं सोपं करून जवळ आणण्याची गरज आहे. त्यामुळे अनवट संगीतसुद्धा मी कधी कधी आता भैरवीच्या आडमध्ये जाऊन बहादुरी तुरीचे आलापी करतो न सांगता, किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये गौडचं अंग आणायचा प्रयत्न करतो माझ्या परीने, मग कुठेतरी एक मूर्छना करतो आणि परमेश्वरी आणि चारुकेशी रागांमधनं इकडून तिकडे जातो. पण ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या न सांगता जर भिडवता आल्या ना तर त्या खूप सोप्या जातात. म्हणजे थोडक्यात आपल्याला थालपिठामध्ये मेथी घालून खायला घातल्यासारखे ते जर केलं तर जास्त उपयुक्त ठरतं. प्रश्न संपलेले. महेशनीच कुठल्या तरी एका मुलाखतीत, मला आता आठवत नाही कुठल्या मुलाखतीत, पण एक आमिर खाना तू कोट केलं होतंस आमिर खान साहेबांना की नगमा वो होता है जो दिल से निकलता है रूह तक पहुंचता है, त्याची प्रचिती. माझ्या दिलपासून येतो हे माहिती आहे, तुमच्या रूह पर्यंत पोहोचतोय का नाही मला माहित नाही. काय व्यथासु आनंद असुदे व्यथा असो आनंद असुदे प्रकाश किंवा तिमिरासुदे वाट दिसो वाट दिसो अथवा न दिसू दे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथासो आनंद असू दे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसू अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणे माझे जीवन गाणे.